लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। राष्ट्रवादी युवक काँग्रेस सातपूर विभागाच्या वतीनं खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात उपहासात्मक आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला। या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचा निषेध करण्यात आला, तसंच नाशिककरांनी सर्वसामान्य नागरिकांना लवकरात लवकर खड्डेमुक्त रस्ते करून द्यावे, अन्यथा महानगरपालिकेच्या राजीव गांधी भवन येथे जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे। या आंदोलनात विधानसभा अध्यक्ष नितीन निगळ, रामदास मेदगे, निलेश भंधुरे, कल्पेश कांडेकर, भावेश निर्वाण, प्रवीण नागरे, प्रशांत गांगुडे, अक्षय जपे, तेजस निगळ, मितेश करवंदे, अतिश अडतरे, राहुल वाघमारे, सुनील कापडनीस, परेश नागपुरे, पवन पाटील, ज्ञानेश्वर जाधव आदी सहभागी झालेले होते। पण बघितलं गेल्या अनेक महिन्यांपासून नाशिक शहरात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहे आणि या खड्डे पडल्यामुळे अनेक अपघात घडले, या अपघातातून काही घटना सुद्धा घडल्या आहे। त्यामुळे मी आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आमचे मार्गदर्शक अंबादास भाऊ खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहरात सर्वीकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन सुरू आहे। आज आम्ही सातपूर विभागाच्या वतीने श्रमिक नगर स्टॉप इथे सर्वजण एकत्र येऊन वृक्षारोपण करून प्रशासनाचा निषेध केला असून उपहासात्मक आंदोलन आम्ही केलं। या नाशिककरांना चांगले खड्डे पाहिजे। आपण बघितलं गेल्या दरवर्षी एवढे पैसे खर्चून रस्ते केले जातात, एक वर्ष झालं हा रस्ता बनवून आणि आज एवढे मोठे प्रचंड खड्डे पडले आहे। कामगार वस्ती आहे, प्रत्येकाकडे काही मोठी गाडी नाही, इथे सर्व सामान्य कुटुंबातील लोक राहतात, टू व्हीलरवरती फिरत असतात, यापुढे अपघात होऊ नये म्हणून मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने या प्रशासनाचा निषेध करतो व लवकरात लवकर हे रस्ते व्हावे व या नाशिककरांना दिलासा मिळावा असं निवेदन आज मी आपल्या माध्यमातून करत आहे व लवकरात लवकर हे रस्ते करावे, अन्यथा आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नाशिककरांना घेऊन नाशिक महापालिका राजीव गांधी भवन इथे मोठ्या प्रमाणात आंदोलन करू असं आपल्या वतीने या प्रशासनास सांगण्यात येतं। पावसामुळे रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडलेले आहेत, हे खड्डे लवकर बुजवण्यात यावेत या मागणीसाठी महानगरपालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस सातपूर विभागाच्या वतीनं श्रमिक नगर बस थांब्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात उपहासात्मक आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।